अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपनं तब्बल 350 कोटींचा टॅक्स चुकवल्याचं समोर आलंय. कारण कालपासून या दोघांच्या मालमत्तांवर आयटीनं म्हणजे आयकर विभागानं छापे मारले. दोघांची चौकशी देखील सुरू आहे. मुंबई आणि पुण्यात कारवाई केलेली आहे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी. मात्र या दोघांच्या चौकशीमध्ये खळबळजनक माहिती समोर आली. तापसी आणि अनुराग यांनी 300 कोटींची हेराफेरी केली आहे. बनावट बिलांच्या माध्यमातून कोट्यवधींची हेराफेरी केल्याचं समोर आले. तापसीच्या घरात अनेक बनावट बिलं समोर आलेली आहेत. सध्या तापसीचे 7 लॉकर सील करण्यात आले. सूत्रांनी माहिती दिली. तापसी आणि अनुरागची पुण्याच्या एका हॉटेलमध्ये चौकशी सुरू आहे. आयटी अधिकाऱ्यांनी अनुराग कश्यप, तापसी पन्नू आणि त्यांचे कर्मचारी यांचे मोबाईल फोन देखील ताब्यात घेतले. अनुराग कश्यपची जी कंपनी आहे फॅन्टम, त्या संबंधित 22 लोकांची देखील चौकशी सुरू आहे. तापसी पन्नूचे 7 लॉकर देखील सील केलेले आहेत. 300 कोटींची हेराफेरी केल्याची माहिती, धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. बघा चौकशीत काय समोर आले. तर तापसी अनुरागनं 350 कोटींचा टॅक्स चुकवला अशी माहिती समोर येते. तापसी अनुरागची 300 कोटींची हेराफेरी आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या चौकशीत ही समोर माहिती आलेली आहे. तापसीच्या घरात अनेक बनावट बिलं मिळालेली आहेत. तापसीचे 7 लॉकर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सील केलेले आहेत. विठू माऊलीचा गजर म्हणजे माझी प्रथम भूमिका होती की त्या मुलीला पहिला उपचार मिळाले पाहिजे, ती जगली पाहिजे, ही माझी भूमिका होती. आणि राहिलं ते बाकीच्या फोटोचा याचा त्याचा, पोलिसांनी त्या ठिकाणी पंचनामा केलेला आहे, सगळ्या वस्तू त्या पोलिसांनी जमा केलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्याचा माझा कुठं संबंध दूरपर्यंत नाही आहे. जळगाव जिल्ह्यातील वसतिगृह प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुखांनी पोलिसांना क्लीन चिट दिली आहे. या घटनांच्या चौकशीसाठी समिती गठीत केली होती, तिचा अहवाल आला असून महिलांचे कपडे काढून पोलिसांनी त्यांना नृत्य करायला लावलं अशी कोणतीही घटना घडलेली नाही असं या अहवालातून सिद्ध झाल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली. त्यामुळे जळगावमधील तक्रारीमध्ये काही तथ्य नाही. आशादीप हॉस्टेलमध्ये गरबा सुरू होता, महिलांच्या वसतिगृहात पोलीस जाऊच शकत नाहीत. ज्या महिलेनं तक्रार केली ती वेळसर असल्याचीही माहिती त्यांनी दिली. औरंगाबादमध्ये कोरोना सेंटरमध्ये एका डॉक्टरनं रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. पदमपुरामधील कोरोना उपचार केंद्रावर ही धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर रुग्णांच्या संतप्त नातेवाईकाने रुग्णालयात घुसून डॉक्टरला बेदम मारहाण केली. महापालिका आयुक्तांनीही या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचे संतप्त पडसाद विधानसभेतही उमटले. या डॉक्टरला बडतर्फ करण्यात आलं आहे. याबाबत अजून आपण सविस्तर चौकशी करून बघू. महिलेचं म्हणणं होतं माझी बदनामी होईल, आपण कृपया याबाबत तक्रार करू. आई भवानीचा गजर म्हणजे